सहकाराची साथ घेऊन शेती केल्यास शेतकरी समृद्ध होईल. श्री पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांचे प्रतिपादन. शिरगाव येथे दूरदुंडेश्वर दूध संघाचे उद्घाटन. शेतकऱ्याला शेती लाभदायक व्हावी म्हणून शेतीला पशुपालन या पूरक व्यवसायाला आजही अनन्य साधारण महत्व आहे. सरकारही आज सर्वसामान्य शेतकऱ्यांना सर्व गोष्टी देत आहे. आज शेतीवरच सर्व काही अवलंबून आहे म्हणून शेती व्यवसायच आज सर्वोत्तम पर्याय ठरला आहे. त्या शेतीत प्रामाणिकपणे घरातील सर्वांनी काम केल्यास शेतकरी हा समृद्ध होणार आहे असे मत श्री दूरदुंडेश्वर सिद्ध संस्थान मठाचे श्री पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांनी व्यक्त केले. रविवार शिरगाव तालुका चिकोडी येथे श्री दूरदुंडेश्वर दूध संकलन संघाचे उद्घाटन श्री पंचमलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी आशीर्वचनातून स्वामीजी बोलताना व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिकोडी सदलगा विधानसभेचे आमदार गणेश उक्केरी हे होते. तत्पूर्वी श्री पंचमलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या शुभ हस्ते व गवीमठ महास्वामीजी व आमदार गणेश उक्केरी यांच्या प्रमुख उपस्थितीत दूरदुंडेश्वर दूध संकलन संघाचे फीत कापून व अत्याधुनिक दूध फॅट यंत्राचे कळ दाबून उद्घाटन करण्यात आले. तर संघाचे चेअरमन निलय मठपती दाम्पत्य यांच्या हस्ते श्री स्वामीजींची पादपूजा करून संघास शुभाशीर्वाद घेण्यात आला. या प्रसंगी पुढे श्री स्वामीजी आशीर्वचनातून संघाला शुभेच्छा देताना म्हणाले, संघाने चांगल्या बुद्धिमत्तेने चोख व्यवहार ठेवून व शेतकऱ्यांची आत्मीयतेने वागल्यास संघाचा व शेतकऱ्यांचा विकास निश्चित असल्याचा मंत्र दिला. ರೈತ ಬದುಕಬೇಕಾದ್ರೆ ಆಕಳ ಬೇಕು, ಎಮ್ಮೆ ಬೇಕು, ಮನುಷ್ಯ ಬದುಕಬೇಕಾದ್ರೆ ಇವೆಲ್ಲ ರೈತರಿಗೆ ಬೇಕಾದಂತ ಎಲ್ಲ ವಸ್ತುಗಳು ಬೇಕು. ಬಹಳಷ್ಟು ಜನ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರ ಹಿಂದಕ್ಕೆ ಸಹಕಾರಿ ಸಂಘವನ್ನ ಯಾಕೆ ಹುಟ್ಟಾಕಿದ್ರು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ರೈತನಿಗೆ ಬರೀ ಹೊಲದ ಮೇಲೆ ಬದುಕೋದಾಗೋದಿಲ್ಲ, ಇವನಿಗೆ ಇನ್ನೊಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಇನ್ನೊಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಅಂದ್ರೆ ಆಕಳ ಎಮ್ಮಿ ವ್ಯವಸ್ಥೆ ಹೆಚ್ಚಿರ್ತಾವೆ, ಅಷ್ಟು ಅವನ ಉತ್ಪನ್ನ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಆಗ್ತಕ್ಕಂತ ವ್ಯವಸ್ಥೆ ಬರ್ತದೆ. ಆಗಿನಿಂದ ಈಗಿನ ಕಾಲಕ್ಕೆ ನಾವು ಸ್ವಲ್ಪ ಬಂದಿವ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಸರ್ಕಾರ ಕೊಡ್ತಕ್ಕಂತ ಬಹಳಷ್ಟು ವ್ಯವಸ್ಥೆಗಳದಾವ ನಿಮಗೆಲ್ಲ. ರೈತನಿಗೆ ಎಷ್ಟು ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದಾರಲ್ಲ, ಈಗಂತೂ ಹುಡುಗರಿಗೆಲ್ಲ ಬಟ್ಟಿ ಕೊಡ್ತಾರೆ, ಆಮೇಲೆ ಸಾಕ್ಸ್ ಕೊಡ್ತಾರೆ, ಎಲ್ಲ ಹಿಡ್ಕೊಂಡೆಲ್ಲ ನಿಮಗೆ ಪುಕ್ಕಟೆ, ಆಮೇಲೆ ಬಟ್ಟಿ ಪುಸ್ತಕ ಎಲ್ಲವೂ ಪುಕ್ಕಟೆ, ಆಮೇಲೆ ನಿಮ್ಮ ಡ್ರಿಪ್ಪಿಗೆ ಸಬ್ಸಿಡಿ ಇದೆ. या प्रसंगी आमदार गणेश उक्केरी म्हणाले, गोकुळ दूध संघाने गेल्या 60 वर्षापासून शेतकऱ्यांना विश्वास व लाभ मिळवून दिला आहे. लॉकडाऊनच्या काळातही चांगली सेवा देऊन बोनस देण्यास जाहीर केले, तेव्हा शेतकऱ्यांनी सहकारी संघाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन करून आपण ही सरकारच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे वचन दिले. सुमार 50 वर्षदिंद सततवागी ಒಂದು ರೈತರಿಗೆ ವಿಶ್ವಾಸ ಮತ್ತು ಒಂದು ರೈತರಿಗೆ ಇವತ್ತ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿಸ್ಕೊಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಸುಮಾರು ಈ ಭಾಗದಾಗ 5 ಜಿಲ್ಲೆದಿಂದ ಹಾಲು ಉತ್ಪಾದನೆ ಮಾಡಿ ರೈತರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅಂದ್ರೆ ಅವರು ಮರಾಠಿದಾಗ ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿ ಹೇಳಿದ್ರು. ಈ ಭಾಗದಾಗ ಹೆಚ್ಚಿನ ರೈತರ ಕನ್ನಡ ಮಾತಾಡಿದ್ರು ಕೂಡ ಮರಾಠಿಯಿಂದ ಕೂಡ ಅವ್ರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತಿದ್ದು. ರೈತರಿಗೆ ಯಾವ ರೀತಿ ಒಂದು ಗೋಕುಲ್ದವ್ರು ಯಾವ ಯಾವ ಪದ್ಧತಿಲಿ ಏನೇನು ಸಹಕಾರ ಕೊಡ್ತಾರೋ, ಒಂದು ರೈತರ ಮೇಲೆ ಏನು ವಿಶ್ವಾಸ ಇಟ್ಟಿದಾರೋ. ಇಷ್ಟು ಲಾಕ್ಡೌನ್ ಆದ್ರೂ ಕೂಡ ರೈತರಿಗೆ ಬೋನಸ್ ಕೊಡಕ್ಕೂ ಅವರು ಹಿಂದ ಮುಂದೆ ನೋಡಂಗಿಲ್ಲ ಅಂತ ನೇರವಾಗಿ ಅವ್ರ ಭಾಷಣದಾಗ ಹೇಳಿದ್ರು. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಈ ಭಾಗದಾಗ ಈ ಗಡಿ ಭಾಗದಾಗಲಿ ಸಾಕಷ್ಟು ವರ್ಷದಿಂದ ಮಂಗೂರ್ ಧಾರವಾಡ ಸದಲ್ಗಾ ಶಿರಗಾಂವ್ ಈ ಭಾಗದಿಂದ ಹಾಲನ್ನು ತಗೊಂಡ. यावेळी खडकलाट ब्लॉक काँग्रेस समितीचे अध्यक्ष सतीश पाटील, गोकुळचे अधिकारी ए बी पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले, तर उत्तम अंबी यांनी आपल्या दुधाचा दूध डेअरीमध्ये फॅट तंतोतंत बरोबर येण्यासाठी धार काढतेवेळी शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी याचे मार्गदर्शन केले. यावेळी दूरदुंडेश्वर दूध संघामार्फत श्री पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी, शिरगाव सिद्ध संस्थान मठाचे गवीमठ महास्वामीजी, आमदार गणेश उक्केरी व मान्यवरांचा शालश्री फळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास दूध संघाचे चेअरमन नीलम हिरेमठ, उपाध्यक्ष महेश कोनाडे, संचालक राजू हिरेमठ, अनिल विभूती, चेतन पाटील, गंगाधर पुजारी, महांतेश तळंदगे, रायण्णा कट्टीकर, किरण पाटील, इरगोंडा पाटील, चंद्रकांत पुजारी, प्रकाश माने, अप्पू उदगट्टी, बाळू लाटकर, अस्लम नदाफ, रायप्पा बण्णे, गोकुळचे अधिकारी यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व्ही आर संकन्नवर यांनी तर बसवेश्वर पत्तीन सहकारी संघाचे चेअरमन किरण पाटील यांनी आभार मानले.